गौरी आई गौरी काय होय रे कुठं गेलता रे तू तर सकाळीच पासून बाहेर बाहेरच आहे आई काही नाही आमचं ते प्लॅनिंग सुरू आहे आमचं पार्टीचं त्याच्यासाठी होय काय पार्टी काही त्या पार्टीच्या ढंगशी नको लागा पार्टीच्या नांदी नको लागा आपले जेवण खाऊन करा ना कामाले वा काय खावाचं आहे तर घरी आणा ना खा त्या पार्टी आफत आणा का फालतूची आई आमची काही मोठी पार्टी आहे का साधी सुधी मी विजय भाऊ आणि रमेश आम्ही तिघ जण आम्ही तिकडेच कामाला जातो म्हणून तिकडेच जातो आणि बस तिकडेच एका ठिकाणी एखाद्या झाडाखाली थांबून करून घेतो पार्टी कायची त्याच्यात काय आफत येते त्याच्यामध्ये अरे कसं समजत नाही रे तुम्हाला पोरं हो आजच्या दिवशी झाडाखाली दोन तीन पोरं साधे उभे असले ना त्याही बी पोलीस येऊन पाहिजेत काही एकाहून उभे आहे म्हणून हा काही वातावरण चांगलं राहते का आजच्या दिवस इकडे तिकडे गंजीबा खेळणं पत्ते खेळणं हे आणि ते पोलीस असे इकडे तिकडे पाहतच राहते कुठं दंगा होते काय कुठं काय होते काय कुठं दारू विकल्या जाते काय म्हणून आज मोठं सांभाळून राहा लागते आज नको करा ते पार्टी फार्टी पायदा उद्या गिद्या करून घे जा नाही तर आई ते दिवसावरच बरं वाटते ते परवाडी दिवशी नाही बरं वाटत मग अच्छा पार्टी गिरतीच्या ढंगची लागू नको बापा पेशिंग गिशिंग काय आई तुला तर माहित मी गोटा लावलो कानाले मी पेणार नाही ते विजय भाऊ रमेश पेतीन मी नाही पेणार मी आपला पेप्सी गिप्सी घेऊन जाईन ना थेस्पिन मी पायजा बापा तरी सांभाळून पायजा बापा कुठं करता पार्टी कुठं करता तिकडेच एखाद्या ठिकाणी पाहू आम्ही जमन तिथ मग कामाले नाही जात का आज नाही आई आई आज आजच्या दिवस तो सुट्टी घेऊ दे बा आजच्या दिवस सुट्टी घेतो आता मग दिवसभर पार्टीच करा का दिवसभर मग पार्टी किती करून मग घरी येईन काय घरी येईन ना घरी दोन तीन वाजेपर्यंत घरी येईन गौरी तू एक काम करून देतो का मग आता हे लसूण अद्रकचा कांद्याचा पेस्ट बनवून देतो का आणि भाजीसाठी ओरे हे कोण वय आराध्या होय ना आपली ओळखाली का नाही ओळखालीच नाही आधी मध्ये बापरे आराध्या कुठं चालली मग हे बैल गाडी वा 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 मजा आहे वा मजा आहे अरे वा रे वा मज्जा 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 ताना पोडा आहे आज नाही त्याच्यासाठी होय काही लेस अजून दिलं एवढं मी बैलगाडी मस्त आहे ना हो आता ताना पोडा भरून ना आज आता 9 वाजता तर दिल्ली बापा सजवली तिले मस्त ते बैलगाडी त्या बाबा आणली काल त्याले म्हणलं एक नंदी बैल घेऊन ये जा त्याईन बैलगाडी आणली दिसली असं घेऊन आले मस्त आहे बैलगाडी आराध्या ऐकले का मला तर वाटते आराध्याचाच पहिला नंबर येते बैलगाडी एकदम मस्त दिसून राहिली क्यूट बिलकुल झक्कास बोले तो गौरी दे मग तो मसाला करून दे मले काऊन रे मसाला तुम्ही नाही करत काय घरूनच नेता काय आई आता काय तिकडे मसाला कुठं काय मिक्सर भेटे गोट्यावर वाटू का तिकडे माती कुतीत म्हणून घरून मसाला घेऊन जातो करून आणि रमेश भात करून आणते आणि विजय भाऊ भाकरी करून आणते मी मसाला झालं आणि मग ते उली उली ते तेल हे ते तेल हळद न मसाला आपला तो चिकन मसाला ना गरम मसाला ना हे मीठ गिर हे लागन थोडं थोडं तर ते घेऊन जाऊ आम्ही तिकडेच भाजी बघून घेऊन बस पाहिजे बापा जास्त पेवायला पेऊ नको देतो त्याला बी आई तुले तर माहित आहे विजय भाऊ किती धोरणी काय विजय भाऊ सोबत असल्यावर कोणी तू चिंताच करू नको आमची बरोबर सगळं व्यवस्थित होते 2-3 वाजेपर्यंत घरी बी येतो मी बरं बापा दे मग गौरी दे त्याने मसाला करून मी इले त्यांना पोड्यात घेऊन जातो इले हो आई ठीक आहे मी करतो मसाला पटकन या गुलेजी या बरं ते लसूण शिल लागा मग तुम्ही जराशी हो ठीक आहे शिल लागतो आराध्या चल मग आपण पोड्यात जाऊ नंबर देतो मी आता तेच म्हटलं सरपंच भाऊ तुमच्याच मताने नंबर दे लागन तर पहिलं बक्षीस मी इकडून पहिलं बक्षीस नाही का रामलाल भाऊ पहिलं मा इकडून पहिलं बक्षीस मीच देतो ठीक आहे पहिलं तुम्ही दुसरं मी दुसरं बक्षीस मी देतो ऐका गावकरी मंडळी त्याने आपले लेकर त्यांना पोळा द्यायच्यासाठी भरला 3 नंबर देण्यात येणार आहेत 3 नंबर 3 नंबरमध्ये नंबर मीच देतो पूजा मीच करतो नंबर मीच देतो 3 नंबरमध्ये पहिलं बक्षीस मी देणार आहे दुसरं बक्षीस रामलाल भाऊ देणार आहे तिसरं बक्षीस मी देऊन देतो बरं ठीक आहे आपलं रामदास भाऊ तिसरं बक्षीस रामदास भाऊ कडून किती रुपये पहिलं बक्षीस दुसरं तिसरं सांगतो ना पहिलं बक्षीस
1101 रुपया, दुसरं बक्षीस 721 रुपये, तिसरं बक्षीस 511 रुपये. हे जमलं ग, मोठे आले तर मोठ्या पोळा म्हणजे तर काहीच बक्षीस दिले, 1100 आणि मग 500 आणि एकदम 200. सरपंच भाऊ, आम्ही बी करू शकतो का पूजा यायची? आम्ही बी थोडं काही देतो पोई म्हणून, जेवढं आमच्या मनस्थितीनुसार. हो हो, तुम्ही असं करा, तुम्हाला काय देवाचं आहे ते तुम्ही देऊन टाका पहिले, मग ते बक्षिसाचं मी पाहतो बादमध्ये. घ्या, कोण कोण येतात करून टाका पूजा आणि देऊन टाका, किती किती कोणाकोणाला देतात. हो तेच तर म्हटलं बा, आराध्यापासूनच सुरुवात करतो आता. पहिलेपासून सुरुवात कर ना शांताबाई, पहिलेपासून सुरुवात, सुरुवातीपासून सुरुवात कर. आज शेवटून कोण सुरुवात करतो तू? आराध्य शेवट उभी आहे तर का तिच्याच पासून सुरुवात करशील काय? अमिताभ बच्चन सारखीच क्लाऊन राहिली तू तर. जहा हम खडे वही से लाई शुरू, हा काहीतरी तिथून सुरुवातीपासून ये, राजू पासून. बरं बरं बापा बरं, येतो तिथून येतो. मी म्हटलं इथूनच, कुठूनही सुरुवात केली तर होते म्हटलं, इकडून तिकडून. असं थोडी कुठूनही करशील, काहीतरी तिकडून ये, पहिलेपासून सुरुवातीपासून सुरुवात. हो काय रे पोरू, हो असं राहायचं काय रे? एकटे एकटेच काय, एकटे एकटेच बोलून जाता का मोठे येईल? एकटे एकटेच पार्ट्या करता का आता? एवढे मोठे मोठे झाले काय रे तुम्ही? एकटे एकटे नाही करून राहिलो ना सीताराम काका, आम्ही तिघ जण आहो ना, तिघ पार्टनर. आम्ही पार्टनर राहू, आम्ही करतो पार्ट्या. ठीक आहे, तुम्ही पार्टनर आहात, करता तुम्ही पार्ट्या. अरे पण एखाद्या दिवशी एखाद्या वेळेस अशा खास टाईम आले आम्हालाही सोबत घेऊन घेत जा, काही हरकत नाही, येऊ शकता तुम्ही. एक जण तर आमच्या सपत्तेच नाही का बोल्या रमेश, आले तर काही हरकत नाही. येतो म्हणतेस तो नाही पहा बा, तुमच्या मतानं मी काही मागं लागत नाही बा, मी फक्त म्हणून राहिलो मध्ये येवाचा, मी येतो बा, मी येऊ काय असा विचारून राहिलो बा. तुम्ही नाही म्हणाल तर राहिलो, आपल्या घरी बसतो बा चुपचाप दाळ वरण भात खात. नाही नाही तसं काही काही हरकत नाही काका, तुम्ही येऊ शकता, तसं काही नाही. आम्ही तिघच आहो ना, चौ तुम्ही आले का चार होऊन जातात, बरं होतेत मग नाही काय विजय भाऊ? बरोबर आहे बोल्या, 300 भले चार, तेच म्हटलो मी विजय भाऊ, आले तर काही हरकत नाही, येऊ द्या. रमेश माही बी काय हरकत राहील बा, माही बी काही हरकत नाही, येऊ द्या, येतोच तीन तू. चला मग चालता काय तर. हो आता तुम्ही म्हणता तर येतो बा, पण मी काय आणू मग, मी 550 रुपये देऊन देईन, चालेल? काहीच नको द्या, राहू द्या, आमच्याच वतीनं खातं तुम्ही, पेजा काही नको द्या. हाय आमच्यापाशी खूप आहे, सगळं आहे, सगळं आणलं, 1.5 किलो आहे, होते, काही नको द्या तुम्ही, राहू द्या, चला. झालं, अजून बाकी आहे का कोणी पूजा करायचं? हाय का अजून कोणाला पूजा करायची आणि पोळी देवाची हाय काय? नाही बरं ठीक आहे, मी आता नम्र जाहीर करतो. हा घ्या घ्या सरपंच भाऊ, सांगा कोण नाही बाकी, सर्वांना लावले ठीक आहे, 10 रुपये आपले आपले परीने जे जे देवाचे होते ते घ्या. आता सांगा तुम्ही नम्र सांगा, तसे तर सगळे मला एक नंबरच वाटून राहिले म्हणा, त्यात शंकाच नाही, पण आता तुम्ही करा बज्जत जरासा, पहा सांगा. मी पाहिलं एका लेकरा जवळ जाऊन मी पाहिलं, सगळ्यात पहिला नंबर मी देतो आराध्या मजाके, कारण मी सांगतो काऊन पहिला नंबर दिला, मले त्यांची वेशभूषा आवडली आणि त्यांची बैलजोडी आवडली, एक नंबर अप्रतिम हाय मस्त, पहिला नंबर आराध्या मजाके. हा थांबा थांबा, दुसरा नंबर देतो मी गुड्डी, गुड्डी भाजी खाये, एक नंबर आहे बा गुड्डी भाजी खाये, आपली वेशभूषा आणि नंदी बैल पण नंबर वन आहे अप्रतिम, दुसरा नंबर. तिसरा नंबर देतो मोनाली, मोनाली तिसरा नंबर, वेशभूषा एक नंबर, सगळं बैल पण मस्त अप्रतिम, तिसरा नंबर. नाराज नको व्हा, ज्याचे नंबर नाही आले तो बी नाराज नको व्हा, त्याला बी बक्षीस आहे 101 रुपया, 101 रुपया जमला झाला काय, 101 रुपया. घ्या ना सीताराम काका, विजय भाऊ आता सीताराम काकासाठी बी वाट जा पत्ते, एवढं आपली एवढी बाधित झाल्यावर घ्या, तुम्ही बी खेळा ना, खेळा तुम्ही खेळा, मले नाही जमत बा, मले येतच नाही, जीवनात नाही आलं माय बी मले हे खेळता, समजतच नाही मले कोणती राणी ना कोणतं काय राजा काय व्हायचं येतं, बादशाह फाशा काय व्हायचं ते मले समजतच नाही बा, ते पत्त्यातलं आणि कोणता पत्ता टाका लागते काय करा लागते मले, मा डोक्षाचे वरतच आहे बाई. अरे काही नाही सीताराम काका, लय सोपा आहे, जोडी जोडी लावायची, आपण काय कठीण मानते पैशावाला खेळून राहिलो काय, आपलं मनोरंजनाचं जोडी लावायची, पत्ते टाकायची जोडी लागली तो समजा जितला, रे नाही जमत रे बॉ मुले नाही जमत, शिजली का भाजी का बाकी आहे? आपण शिजते ना भाजी, आता थोडीशी कणकण बाकी आहे, थोडस शिजू द्या, मनोरंजन करून राहिलो आपण, हे काही पैशाचं काही सिरियसली खेळून राहिलो का आपण, मनोरंजन
खेळ जरास घ्या, शिकून घ्या, असं कधी मनोरंजन करायला बरं होते. शिका रे बा, खेळा तुम्हीच खेळा, मी येतो का जरासा तिकडून हलका होऊन येतो, जरासा भाजी शिजेवरी येतो, जरासे हात पाय मोकळे करून खेळा, तुम्ही खेळा, करा मनोरंजन, करा मस्त खेळा. बरं बा, या 10 मिनिटात या, आता भाजी शिजली का पटकन जेवून घेऊ, आणि मग बस पावटे पावटी तर प्याम ना, का ते नाही काय विजय काय बोलतो आता, ते कसं नाही पिणार बा, ते तर आपल्याला पहिले पाहिजे. तशी तुमची काकू पिऊ नाही देत म्हणले, लय वर्ष 2 वर्ष 1.5 वर्षापासून बंद आहे माय, तर तुमच्या यानं नशिबात भेटली बा, आता सोडन का मी येतो ना, आता जरासा तिकडून बाहेरून हात पाय मोकळे करून येतो, भाजी शिजते तोपर्यंत तुम्ही करा ना, करा तुम्ही मनोरंजन करा तुम्ही, मग भाजी शिजली का सोबतच पिऊन घेऊन मस्त मग जेवून घेऊ, मग अजून थोडंसं खेळून घे जा, या मग लवकर घ्या घ्या, सोडा सोडा पत्ते सोडा, पटो पटो काय धरूनच ठेवतो काय बे रमेश, किती मोठे जमा झाले, सोडत जाय आता, तू सोड एक पत्ता, तू सोड, सोडतो ना बा, सोडतो ना, खेळा खेळा मस्त, करा करा मनोरंजन करा मस्त, आता तुम्हाला डायरेक्ट मनोरंजन करायसाठी इकडे जेलात तो धोत्र्या टरटर टरटर होय पन्ना टरटर कधी मासंग, आणि त्याची बायको ते गंगा नाही, तुम्हाला काय समजते म्हणे नम्र देवाले, मोठे साजरे देता म्हणे तुम्ही नम्र, आता पाहतो तुमचा पोरग कसा नंबर आणतेत, आता जेलात जाऊन देतो टोनकी लावून, आणि तिघालाही देतो फसून, तिघाच्या पेक्षा या धोत्र्याच्या पोट्याला जास्त फसवतो. हॅलो हॅलो भाई, मैं बोल रहा फटालाल, फटालाल बोल रहा मैं, फटालाल भाई, हाँ मेरा यह कंप्लेंट है तुम्हारे पास. पहले तो मैं भाई नहीं, मैं इंस्पेक्टर हूँ, इंस्पेक्टर, तू कहाँ से बोल रहा है, कौन फटालाल और कहाँ से बोल रहा है तू? भाई बोल रहा है यहाँ, यहाँ कोई भाई वही नहीं है, मैं इंस्पेक्टर धुमार हूँ. हाँ हाँ भाई, मैं सबको भाई बोलता हूँ, वो इंस्पेक्टर हो, डॉक्टर हो, या इंजीनियर हो, या वकील हो, मैं सबको भाई करके बुलाता हूँ, बड़ा मान सम्मान से मैं बुलाता हूँ, नाम मेरा फटालाल है, लेकिन मैं मान सम्मान का पक्का इंसान हूँ, मैं भाई बुलाता सबको. मैं आपको एक ताजी ताजी खबर देना चाहता हूँ. हाँ बोलो बोलो, पहले तो ये बता तू कहाँ से बोल रहा. मैं कहाँ से बोल रहा, कहाँ से नहीं बोल रहा, मैंने बोला मेरा नाम फटालाल है, बस इतना तुमको काफी है. तुम आम खाओ, गुठलियाँ क्यों गिनते हो? तुमको मैं ताजा ताजा खबर दे रहा हूँ, यहाँ 3 लड़के है, मतलब आदमी से है, 3 आदमी इधर साइड में, वो खेत है ना आनंदपुर का, खेत है ना आनंदपुर, पहचानता है क्या आनंदपुर, आनंदपुर का खेत, खेत खेत का शिवर है ना आनंदपुर का, उधर बाजू 3 आदमी लोग बैठे है, पी रहे, खा रहे और जुआ खेल रहे. अच्छा अच्छा, क्या नाम है उनका? और तू 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 वही का है क्या, आनंदपुर का है क्या तू? मुझे क्या पता उसका क्या नाम है उनका, मैं यहाँ का होच नहीं ना, मैं फटालाल हूँ, मैं उधर यूपी उधर का रहने वाला हूँ, मैं इधर से गुजर रहा था तो मुझे दिखे, मैंने सोचा चलो बता दूँ, इसलिए मैंने आपको बता दिया. मेरा नाम गुप्त रखना है आपको, ये बात समझ लो, मेरा नाम नहीं आना चाहिए, मैंने आपको बता दिया, अब आपकी जिम्मेदारी, बस जय राम जी की, जय श्री राम. काम तो आता थोड्याच वेळात येते, ये तिघ डायरेक्ट जयलात, मी आता घरी पोहोचतो बा माया, नाही तर मी बिन असं व्हा का, मी बी सापडून जावा, मी बी जयलात, मग त्याच्यासाठी गड्डा खोदलो, मीच त्या गड्ड्यात, मी बी त्याच्यासोबत, असं नाही व्हायला पाहिजे, मी पटकन आता घरी पोहतो रे बा. येईनच आता, दूर गेले असतील तिकडे, टाईम लागन, थांबा जरासे, आता एवढा वेळ थांबलो तो, थांबून जाऊन अजून 5 मिनिट वाट पाहून घेऊ, कायले तरी वाट पाहत राहता, गेला तो घरी मला नाही वाटत येईन म्हणून वापस, गेला तो जाऊ द्या, वाचलं आपलं तेवढ्या झेचाचं, आपण जास्त खाऊन घेऊ, घ्या गोल्या काढवे, ताट गिट घे वाडा गेल. रमेश अभिलेखा गावातून आपल्या संघ इथवरी आला, आपल्याला भाजी बघारायला मदत केली, एवढं सगळं केलं आणि त्याला टाकून खाऊ काय, थांबा जराक्ष अर्धा घंटा वाट पाहू खेडा, तोपर्यंत आपली भाजी तशीचलीच आहे, खेडा मनोरंजन तर होऊनच राहिलो, करा मनोरंजन अजून दुसरा चालू करू, तोपर्यंत येतेच ते, नाही का विजय भाऊ, त्याला टाकून खाणं बरोबर आहे काय, मदत केली त्याईनं पाण्यासाठी, याच्यासाठी काड्या पाहून आणल्या, गोटे आणले, चूल मांडली, मले पटलं बा गोल्या. रमेश अर्धा घंटा थांबलं तर काही फरक नाही पडणार, थांबा अर्धा घंटा येईन असते, थांबा बा थांबा अर्धा घंटा, पाणी गिनी दचललं तर सगळं राहून जाईन, मग आम्ही भाजीत पाणी पाणी सोडून जाईन, काय खाण मग.